लग्न करण्याचं पण नाही धाडस नाही लागली वाट सगळा गोंधळ झालाय काय कसला गोंधळ झालाय काय तू याला चहा पा जाते काय झालंय काय अग तारा एक गंमत झाली मला तुमच्या दोघांशी बोलायचंच नाहीये मी इथे सरांशी बोलायला आलीये त्यांच्याशी बोलून झालं की मी जाईन ताराने काय सांगितलं ना दिसत नाही तुम्हाला काय सांगितलं विचारा तुमच्या पार्टनरला मी त्यालाच विचारलंय माझ्याकडे बघून विचारलं ना म्हणून मला वाटलं की मला विचारत काही नाही ग तारा म्हणाली होती की तू आणि देवदत्त या दोघांनी जर एकत्र यायचं असेल मी आणि निमा यांनी एकमेकांना मी भांडण करू नये लक्ष कुठे असतं तुझं अगं आपण जे हे टेंडर भरतोय त्यात किती चुका करून ठेवल्यास तू जरा कामाकडे लक्ष देत जा निमा नाही 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 मी येतोय आता साईटवर काय तू इकडे येतेस बरं ये लवकर ये हां चल ओके ओके बाय देवदत्त कधी इथून जाईल कोण असतो एवढे प्रयत्न करूनही यश येत नाही रजत देखील देवदत्तला अपराणाच्या आयुष्यातून काढण्याच्या प्रयत्नात आहे पण आणि आता मोनिकाच्या जाळ्यात हा मासा गवसणार की नाही कोणास ठाऊक करणार पण नाही काका काय कुठे हरवलं कुठे अरे थांब जरा जरा दम घेऊ दे जरा दुःख सोसू दे नंतर बोलूया दुःख सोसू दे तू काय बोलते मला काहीच कळत नाही कळेल तुला सगळं समजावून सांगायला चालो काय देवदत्त मी मनाने फार हळवा आहे एखाद्याचं दुःख बघितलं ना की मला अत्यंत वाईट वाटतं आणि ती व्यक्ती जर आपल्या जवळची असली तर मग तर विचारूच नकोस कुणाविषयी बोलताय काका मला काहीच कळत नाही स्पष्ट सांगायचं झालं तर तुझ्याविषयीच बोलतोय माझ्याविषयी मला काय झालंय मी मजेत आहे की असं सांगतोयस तू पण मनातून तुला किती दुःख झालंय किती वाईट वाटतंय हे मी जाणतो बट काय देवदत्त खरं सांगायचं म्हणजे बेटा हा सोन्याचा पिंजरा आहे हा सोड तू काका मला वाटतं तुम्ही स्पष्ट बोललात ना तर मला नीट कळेल देवदत्त माझ्या ना स्पष्ट बोलवत नाही ठीक आहे मग मी निघतो मला खूप काम आहे नाही नाही आता आज बोलून तुला सगळं सरळ स्पष्टपणे सांग काय देवदत्त खरं सांगायचं ना तर तुझ्या भोवताल जाळं विणल्या गेलेलं आहे गळ टाकल्या गेला आहे नाही साहेब माझं मित्र आहे त्यांच्याबद्दल वादच नाही ते मनानं अगदी हळवे आहे समजूतदार आहे पण हा जो पण आहे ना देवदत्त इथेच गोम आहे म्हणजे स्पष्ट सांगायचं झालं तर तू यात सगळं कुरफटल्या गेला आहे म्हणजे म्हणजे बघ आता खरं सांगायचं तर तुला इथे कसलं सुख आहे
नाही म्हणायला आता तारा तुझ्याकडे लक्ष देते नाही असं नाही, पण शेवटी ती मिळवणी आहे रे. बायकोचं नवऱ्यासाठी आत्मीयतेने प्रेमाने करते ती मिळवणी करणार आहे का? नाही. मला वाटतं काका तुम्ही स्पष्ट बोललात ना तर खूप बरं होईल. आता स्पष्ट बोला काय देवदत्त. माणसाच्या मनातील अहंकाराला जागा करण्यापेक्षा मी त्याच्या मनातील समजूतदारपणाला जागा करण्याला जास्त भर देतो. आता तू इथे आलायस खर तर कशासाठी? मी फक्त आणि फक्त आधीसाठी इथे आलोय. त्याची 2 महिन्याची सुट्टी संपली की मी इथून जाण. आधी फक्त आधीसाठीच हो. आज डाव आहे ना भाई साहेबांचा. काय आहे देवदत्त? अरे आधीच्या निमित्तानं तुम्ही दोघेही एकत्रित यावे हा डाव आहे. आपण तसं झालं तर चांगलंच आहे की चांगलंच आहे की मी कुठे नाही म्हणतो, पण मला एक सांग, अपहरणाचा तिरस्कार सहन करून तू इथे राहशील? ते शक्य नाही. शक्य नाही आहे. मला एक सांग, 2 महिने तू इथे राहिलास ते शक्य होतं का? नाही, पण ते शक्य करून घेतलं भाई साहेब. काय देवदत्त, या जगात कुठलीच गोष्ट अशक्य नसते. माणसाला ती शक्य करून घ्यावी लागते. आता भाई साहेबांनी हे सगळं प्रकरण कशासाठी केलं? स्वतःची प्रतिष्ठा जपण्यासाठी. प्रतिष्ठा? हा प्रतिष्ठा. अरे त्यांना जगाला दाखवून द्यायचं आहे की मी माझ्या मुलीचा संसार नव्यानं उभा केलाय. पण तुझं काय? ह्या त्यांच्या प्रतिष्ठेच्या मागे तुझ्या स्वाभिमानाचा इथे चुराडा होतो. तुझा अपमान होतो. तुझं कर्तृत्व, तुझं टॅलेंट इथले इथं संपून जाणार. हे बघ देवदत्त, तुला तुझं कर्तृत्व, तुझं टॅलेंट या जगाला दाखवायचं आहे. म्हणून म्हणतो हा सोन्याचा जो पिंजरा आहे ना, यात आधीच आमिष भाई साहेबांनी तुला दाखवलंय. म्हणून तुला इथून निघायचं आहे. हा सोन्याचा पिंजरा तो तुझ्यासाठी. फक्त देवदत्त तुझ्यासाठी. तुझ पंख दिले देवाने कर विहार सामर्थ्याने. दरी डोंगर हिरवी राने जा ओलांडून या सरिता सागरा सोडी सोन्याचा पिंजरा. चुका नाही केल्यात. मी हे सगळं सरांना दाखवणार आणि सगळं व्यवस्थित एक्सप्लेन करणार.
सर ना उगाच मला त्या दिवशी इथे आले तर प्रशांत आणि अपर्णा मॅडम इथेच बसल्या होत्या ना. कसला कटाक्ष दिलाय मला अपर्णा मॅडमने त्या दिवशी. आता ही इथे कशी? देवदत्त घरी आहे. ओ आय सी. आहे देवदत्त आतमध्ये. प्लीज तुम्ही त्यांना बोलवता का? एक्सक्यूज मी. प्लीज हा नम्रपणाचा आव आणू नका. मी नम्रपणाचा आव नाही आणत आहे, पण मॅनर्स एटिकेट्स याही नावाच्या काही गोष्टी असतात ना, म्हणून विचारलं. ताराला ओळखता ना? त्यांना विचारा. एरवी मी तारालाच विचारलं असतं, पण काय ना सरांच्या मिसेस इथे त्यांच्या पार्टनर सोबत बसलेल्या असताना मी ताराला कसं बोलवणार? मग सरांच्या मिसेसला काय वाटेल, त्यांच्या पार्टनरला काय वाटेल? अग उगाच हसणाऱ्याला काय म्हणतात माहितीये का? ए मी काय उगाच नाही हसत आहे. उगाच हसत नाहीयेस. अग मग काय नाही झालं असं का उत्तर दिलंस? तुझ्याशी बोलायचं म्हणजे ना त्यापेक्षा दगडावर डोकं आपटलेलं बरं आहे. उगाच दगड दगडावर नको आपटूस नीमा. खरं म्हणजे मला तुला इतकं खडसवायचं होतं ना, पण तुझा हा अवतार आहे ना, हा बघून असं वाटतं की जाऊ दे, तुझ्याशी बोलण्यात काही अर्थच नाही. ए हो ग, त्या दिवशी ना प्रशांत बरोबर भांडताना ना मी अपर्णा मॅडम समोर काहीही बोलले ग, त्यांनी जो काय कटाक्ष दिला ना मला ते बघितल्यावरच मला कळलं की तू एवढं कामाला समजावून सांगत होतीस. कळलं ना? कळलं? किती ऐकून घ्यावं लागलं मला तिकडून माहितीये. एवढी कधीच चिडली नव्हती ती माझ्यावर. ए पण ना हे सगळं त्या प्रशांतमुळे झालंय. आता तुझ्या मूर्खपणाचं खापर तू त्याच्यावर फोडू नकोस. हा प्रशांत किती डिसेंट आणि वेल मॅनर्ड मुलगा आहे. अगं आता हसायला काय झालं? प्रशांत किती डिसेंट आणि वेल मॅनर्ड मुलगा आहे. हो मग आहेच. म्हणजे तो डिसेंट आणि वेल मॅनर्ड तर आहेच, पण तो बिचारा पण आहे. काय म्हणजे काय? अग तो एवढा डिसेंट आणि वेल मॅनर्ड आहे ना की त्याला मोकळेपणाने साधं भांडताही येत नाही माहिती. प्रत्येक वेळा काही बोलला ना की ते उलट तपासून बघत असतो. त्यात हसण्यासारखं काय आहे? मला तेच तर कळत नाहीये. तुला सांगते, जेव्हापासून मी आणि प्रशांत भांडलोय ना मला तेच आठवत आणि सारखं हसू येत. हे अशी काय बघतेस माझ्याकडे? तू स्वतःला आरशात बघितलंस? आधी सारखं सारखं बघायचे मी, मग आता एवढ्यात ना मी आरशात बघितलं की मला सारखं माझं आणि प्रशांतचं भांडण आठवत आणि मग सारखं हसूच येत. मग मी नाहीच बघत आरशात.
काय झालं सांग ना, काय झालं? काही नाही, तू जरा माझं ऐकशील? तू की नाही मस्त पैकी 1 ते 2 महिन्याच्या सुट्टीवर जा. आणि सुट्टी घेऊन तू गाणगापूरला जा. गाणगापूरला? गाणगापूरला का? अग तिथे म्हणे अंगात संचारलेलं भूत उतरवतात. या म्हणजे काय मला भूताने झपाटलंय? लक्षण तरी तशीच दिसतात. अग घाबरू नकोस इनोसेंट मुली, सगळीच झपाटलेली भूत काही अंगात संचारून त्रास देत नाही. मग कशाला जायचं गाणगापूरला? एवढं कळतंय ना. मग गाणगापूरला जायची गरज नाहीये, तर तुला सुट्टी घ्यायची गरज आहे आणि विचार करायची गरज आहे. तर मी कसला विचार करायचा? ते मी नाही बुवा सांगू शकत. का? कारण मी जर तुला काही सांगितलं तर मी तुझ्या मनात काहीतरी भरवून देते असं होईल. आणि शेवटी काही गोष्टी स्वतःच्याच स्वतःला कळलेल्या बऱ्या असतात, नाही का? मला जसं आमचं भांडण आठवत, मला जसं हसू येत सारखं सारखं, तसं प्रशांतला येत असेल का ग? आठवत असेल तर वेल अँड गुड. गुड ना? सांग ना, अशी हसतेस काय? बोल ना, तू माझी बेस्ट फ्रेंड आहेस ना. आता खरंच तुला एका बेस्ट फ्रेंडची गरज आहे आणि तुझी ती गरज पूर्ण करायला मी एका पायावर तयार आहे. तू काय करशील ग एक बेस्ट फ्रेंड म्हणून? सध्या तरी ना. बोल ना ग, असे काय? सध्या तरी म्हणजे तुला लॉंग लीव्हची जितकी गरज आहे तितकीच गरमागरम मस्तपैकी चहाची गरज आहे. तेव्हा मी तुझ्यासाठी 4 चमचे साखर घातलेला चहा करून आणते. 4 चमचे? अगं काय आहे ना, कारण आत्ता समज, तशी शक्यता फारच कमी आहे पण तरी समज, आत्ता ह्या क्षणी इथे प्रशांत आला तर प्रशांत तुझी शुगर लेवल लो होईल की नाही? हो ना, म्हणून म्हटलं 4 चमचे साखर घातलेला चहा करून आणते. अरे देवा, पण प्रशांतला इतक्यात नको पाठवूस इथे. काय ग, घाबरतेस त्याला? म्हणजे आधी नव्हते ग घाबरत, पण आता घाबरते थोडी थोडी. थिंक ऑफ द डेव्हिल अँड डेव्हिल इज हियर. डेव्हिल आला? थांब, मी त्याला सांगते तू त्याला काय म्हणते. नाही 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 नाही, मी त्याला सांगणार आहे. तारू ऐक ना. प्रशांत आला? तुला काय म्हटलं? घाबरू नकोस, रद्दीवाला होता. काय तारा? पण तू हे जे काही मला सांगतेस ना त्यातलं मला काहीही कळत नाही. काय सर, मघासपासून एवढं सगळं एक्सप्लेन करते मी, माझा घसा कोरडा पडला हो. एक तर बरं नाही, मला घसा दुखतोय, ताप आलाय. बरं,
आता शेवटचं हे सगळं एक्सप्लेन करते मी तुम्हाला. सर प्लीज समजून घ्या ना. अगं तू मूर्ख आहेस का ग? तू माझ्याच कामाचं स्वरूप मलाच काय समजावतेस? बरीच ना तू. मला बरं वाटत नाहीये हे सांगितलं ना आत्ताच तुम्हाला. ओके ओके ओके, म्हणजे आजपासून तुझी सगळी कामं मी करायची तर? हो हो. म्हणजे नाही नाही हो म्हणजे नाही नाही म्हणजे हो. हिमा तू अशक्य आहेस. तू एक काम कर, तू हा सगळा पसारा उचल आणि साईटवर जा. साईटवर अजिबात लक्ष नसतं हल्ली तुझं. नाही सर, मी माझी सगळी कामं ऑनेस्टली करते. गप बस. हे बाई तू जाग, माझं डोकं फिरू नकोस. हे सगळं उचल आणि जा तू. पण सर हे सगळं मी तुम्हालाच द्यायला इथे घेऊन आले. हिमा ही मस्करीची वेळ नाहीये. तुला सांगितलं ना, माझं आधीच डोकं फिरलेलं आहे. तुमच्याशी फ्रेंडली वागतो ना, याचा गैरफायदा घेता डोक्यावर बसलाय तुम्ही सगळे. सर सर पण ओ सर म्हणजे सर. अग आता पुढे सर. ते काय पुढे सरकले मी सर. तेव्हा मी सोडून सगळ्यांना उचल रे बाबा. अग पुढे सर म्हणजे पुढचं बोल, मुद्द्याचं बोल.